भाजपचे दोन मंत्री खिशात कात्री घेऊन फिरतात, खासदार इम्तियाज जलील यांची कुणावर आग पाखड। भाजपचे दोन मंत्री खिशात कात्री घेऊन फिरतात, उद्घाटन कार्यक्रम दिसला की रिबीन कापतात, भाषण करतात, त्यांना एवढंच काम आहे, चांगल्या कामासाठी त्यांच्याकडे एक तासभरही वेळ नाही, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय। औरंगाबादमध्ये खासदार जलील यांनी एक पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांच्यावर हे आरोप केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्याकांसाठी घोषित केलेल्या योजना फक्त कागदावर असून औरंगाबाद जिल्ह्यात त्याचा लाभ नेमका कोणाला मिळाला त्याचा थांगपत्ता नाहीये, या योजनेची येथे अंमलबजावणी होते की नाही हे कुणालाच माहिती नाही, मग भाजपाचे हे मंत्री काय करतात, असा सवाल खासदार जलील यांनी केलाय। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सदर योजना येथे राबवल्या जात आहेत की नाहीत याची माहिती घेऊन सांगावे अशी विनंती खासदार जलील यांनी केली आहे। 2022 आहे तर 4 वर्षाच्या नंतर ही मीटिंग झालेली आहे, याचा अर्थ हे होतो की पंतप्रधान जेव्हा गाजावाजा करून कोट्यवधी रुपये खर्च करून एडव्हर्टाइजमेंट वर, होर्डिंग्स वर, त्यांच्या भाषणामध्ये हे सगळं याचा उल्लेख करतो, जमिनी स्तरावर याचा काय चाललेलं आहे याच्या बाबतीत कोणीही बघायला तयार नाही आहे। जेव्हा मी रिव्ह्यू मीटिंग घेतली तर आपल्याला आश्चर्य वाटेल की अनेक असे स्कीम्स आहेत की 2019 पासून बंद पडलेले आहेत, कुणालाही त्याचं अनुदान मिळत नाही, काही त्याचा फॉलोअप होत नाही, म्हणजे याचा अर्थ हे आहे की हाथी के दांत दिखाने के कुछ और है और खाने के कुछ और है। मोदी जी बोल कुछ रहे हैं और जमीनी स्तर के ऊपर कर कुछ रहे। आता मी काय करणार आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना एक पत्र पाठवणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की साहेब हे जे 15 सूत्री कार्यक्रम आहे हे सगळं तुम्ही घोषणा केलेली आहे की मी अल्पसंख्याकांसाठी काय काय करणार आहे याच्या बाबतीत माझ्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे याच्या बाबतीत आपण विचार करा। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी औरंगाबाद।